आठवत 50 का 52 लोक पवार साहेबांना सोडून गेले होते, त्याच्यातला एकही नंतर आमदार झाला नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असं आपण केव्हा म्हणायचो. ह्या इलेक्शनला होईल का नाही कोणी बघितलं होतं. आता आपल्या कुठे म्हणत होत की ते जातील आणि शशिकांत शिंदेची विल पॉवर अशी असेल की ते पाऊस पाडतील आणि महाराष्ट्राचं राजकारण कमी जातील. तुम्हाला गमत करून सांगते की जितेंद्र आव्हाडांचे परम मित्र आहेत तेजस्वी यादव. तेजस्वी यादव मला परवा दिल्लीत भेटले होते आणि तेजस्वींनी मला एकच गोष्ट सांगितली, म्हणजे आमच्या आणि लालूजींच्या कुटुंबाचे फार जवळचे संबंध आहेत अनेक वर्षाचे, आणि लालूजींचे आणि आमचे तर खूपच म्हणजे, आणि त्यांची मुलं सगळी पण मुलीचा पण हे सगळे. तो असाच साहेबांशी बोलायला आला होता की आता पुढे मी काय करू वगैरे अशी चर्चा करायला, आणि जाताना तेजस्वी मला पुन्हा एकच गोष्ट म्हणला, ते म्हणले ना मी जेव्हा अंकलला भेटतो ना माझ्या अंगावर काटा येतो. म्हणलं का रे? म्हणलं मला नेहमी अंकल आता भेटतात ना ते इलेक्शनपासून अंकल दिसले की मला सबकॉन्शियसली साताऱ्याची सभा आठवते, मला तेच माझ्या डोळ्यासमोर येतं आणि मला नेहमी स्फूर्ती मिळते. म्हणजे लालूजी पण हॉस्पिटलमध्ये होते, म्हणलं मी तो फोटो बघून मला सांगायचं ठीक आहे आपले वडील बरे नाही आहेत, आपली अडचण येते, पण हे लढायचं इलेक्शन आणि जिंकायचं आहे. मी त्याला सांगितलं तू असंच काम करत राहिला ना 4 वर्षांनी आम्हाला शपथविधीला बोलवायचं, बिहारला फर्स्ट रो मध्ये मी बसणार तिकडे तुझ्या शपथविधीला. पण म्हणजे तुम्ही विचार करा की किती स्फूर्ती. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, फार लोकांना माहिती नाही आहे, साताऱ्याची सभा ही पावसात झाली याला कारणीभूत साहेब नाही आहे, व्यासपीठावरचा एक माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव शशिकांत. वाढदिवस होता आणि सगळे हो नाही करत होते, कशाला जायचं, नको करूया, हे करूया, ते करूया. शशिकांतजींचा मला फोन आला, मी प्रचारत होते, मी काय त्यांचा फोन घेतला नाही तेव्हा. मला काय माहिती त्यांचा फोन कशाला येतोय. नंतर मला म्हणलं यांचा फोन साहेब तर तिथे, त्यांचा कशाला मला फोन येतोय. ते म्हणले ताई मी सॉरी म्हणायला फोन केला. कशाबद्दल सॉरी म्हणलं, काय झालं? मला मनात काळजी वाटली की साहेब साताऱ्या ते हे असं काय बोलतोय. म्हणजे नाही आम्ही सभा केली, साहेब पूर्ण त्याच्यात भिजले. मी खपाला हातच लावला, राहू असं काय करताय, माझे वडील 80 वर्षाचे पायाला जखम झाली काय करताय. ते म्हणले नाही मी आणि साहेबांनी ठरवलं की नाही नाही सभा करायची, लढेंग तो पुरी ताकद से लढेंग आता नाही लढेंग. मी आणि मग काय केलं? म्हणजे नाही नाही साहेब भिजले. सर मग म्हणजे नाही भाषण केलं आम्ही, पर तुम्हाला माहिती आहे शशिकांत शिंदेची सहत्व आहे, ते एकदम म्हणजे त्यांचं काही विचारच करत नाही, ते आपलं लढायचं म्हणलं तर शेवटपर्यंत जे होईल ते होईल देखा जायला. म्हणलं मग तुम्हाला काय नाही आता आम्ही आलो आहे परत, साहेब तयार झाले तर आता माझ्या वाढदिवसा केक कापतोय आम्ही आणि फोटो पाठवतोय. म्हणलं व्हॉट काय बोलताय तुम्ही, काय काय बोलताय मला काय समजत नाही. त्यानंतर तुम्ही विचार करा, त्यांनी आणि साहेबांनी मिळून ती मोठी सभा केली, सभा यशस्वी झाली. तिथे एक कॅमेरावाला पण नव्हता, आठवतो तुम्हाला आठवत असेल, हे सगळं त्यांना आठवत आहे. त्या सभेला सगळे मीडियावाले निघून गेले होते, कारण का सगळ्यांना वाटलं सभा कॅन्सल. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मीडियाचा माणूस होता, त्यांनी फोन केला की सभा होणार आहे का नाही. शशिकांत शिंदेजी म्हणाले की नाही ना सभा होणार आहे. तो म्हणला की माझा कॅमेरा 1.5 लाख रुपयाचा आहे, हा फोटो जर माझा खराब झाला ना कॅमेरा तुम्हाला ते म्हणजे तू चपरे, आता तू घे ना बाबा फोटो, काय करतो आता. मी पुरी स्टाईल नाही सांगत खरी. ते म्हणले तुझा कॅमेरा मी भरून देते, तू थांब तिकडे, असं ते कॅमेरावाल्याला म्हणाले. तुम्ही विचार करा, तो 1.5 लाख रुपयाचा कॅमेरा जीवात घेऊन मला घेऊन तो बसला होता आणि या देशातल्या टर्निंग पॉईंटचा सगळ्यात मोठा फोटो त्या कॅमेरावाल्याला. काय व्यक्तीच्या मनात असतंय कुणाला माहिती नाही. कुणाला वाटलं होतं का देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते की पवार साहेबांनी रिटायर झालं छान मार्गदर्शन केलं होतं. आता रिटायर व्हायचं महाराष्ट्राने नाही ठरवलं पवार साहेबांनी, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ देवेंद्र फडणवीस. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात, त्याच्यामुळे खूप करिअर माणसांनी म्हणजे आता जर पवार साहेब म्हणले असते की नाही नाही आता सोडून देतो, देवेंद्र म्हणतात ना रिटायर मी रिटायर होतो, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाही ना. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.